नमस्कार मंडळी, हास्याचा झगमगाट करत हा मंच उजळवायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब असूया। आणि मंडळी, आजच्या चर्चा सत्राचा विषय आहे दैनंदिन सवयी। आता इतर सवयींचं काय माहिती नाही, पण यानंतर आपली हसण्याची सवय मात्र नक्कीच वृद्धिंगत होईल। त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल हास्यवीरांना। नमस्कार, नमस्कार, नमस्कार। मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला। तर मंडळी, मंडळी आजचा आपला विषय आहे दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम। तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक विषय बोलवतो, त्यांना एक मान्यवर देतो, आणि मग तो विषय त्या मान्यवरांना उसवून उसवून। एक मिनिट, नाही नाही, काहीतरी गल्लत होतीये। आपण विषय बोलतो आणि मान्यवर देतो म्हणजे दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम याला बोलवून पृथ्वी प्रताप दिलाय का? गल्लत होतीये, उलट झालंय सगळं। हो हो, ते झालं, ते काय झालं, आज सकाळी मी शीर्षासन करून आले ना। हो, शीर्षासन, शीर्षासन खाली डोकं वर पाय, हाऊ रोमॅन्टिक। अरे अरे, शीर्षासन केल्यामुळे काय होतं सर, असं उलटच उलट होतंय ते। नाही, हरकत नाही, हरकत नाही। हो ठीक आहे, कळतंय, आलंय लक्षात माझ्या ते। पण आता आपण चर्चेकडे वळूया का प्लीज? असं कसं, लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? हा, कारण नेहमी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात आपण विषयाला धरून एका कवितेने करतो ना। बर, तर आजची पण आपण एक कविता ऐकणार आहोत विषयाला धरून, बरं का? तर कवितेचं नाव आहे सालाया सवयीचं करायचं काय। तर सालाया सवयीचं करायचं काय, सालाया सवयीचं करायचं काय, सवयीची सवय करून घ्यायची की सवय झालीय म्हणून सवयीनं सवयीला स्वीकारायचं। जबरदस्त, अंगावर रोमांस उठला। काय, एक मिनिट, मला कळत नाही काय जबरदस्त आहे आणि हा कुठला रोमांस आहे जो तुमच्या अंगावर हे होतंय, येतोय आतमधनं? काय, ही कविता आहे का? हो सर, कविताच आहे सर, काल रात्रभर जागून केली सर। अरे मग नका जागू तुम्ही रात्रभर, होतंय काय जागरण तुम्ही करताय आणि पोट कवितेचं भुगतंय। काय कविताच नाहीये ना ही, विषय अत्यंत वेगळा आहे। दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम वेगळा विषय आहे, लक्षात घ्या। ओके, नाही तर या विषयावरती आपण आता येऊया। येस, वा, प्रेक्षक हुशार दिसतोय, सुरुवातीलाच प्रश्न आलेला आहे। आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला थोडस बोलायचं आहे। सायनची नंदिनी नीट काम कर। असा नाही, नाही नाही, असा विषय नाहीये हा, असा विषय नाही, नाही नाही। मुळात ही कोण, मला कळत नाही ही कोण सायनची नंदिनी आहे जिला नीट काम करायला सांगताय तुम्ही? विषय ना, अच्छा वेगळा विषय, विषय आहे दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम। अच्छा, अविश्वास का दाखवताय, तोच विषय आहे। खाली बसा, खाली बसा, तुम्ही चुकीचं वाचलंय, खाली बसा। हरकत नाही, अत्यंत महत्वाचा विषय लक्षात घ्या, दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम। मला सांगा दैनंदिन सवयी म्हणजे काय? मी सांगतो, दैनंदिन सवयी म्हणजे काय, तर अशा सवयी ज्या आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला असतात, अशा सवयी ज्यांच्यामुळे आपलं जीवन सुखकर होतं म्हणा, किंवा मन प्रसन्न राहतं म्हणा, किंवा आपल्या शरीराची सुदृढ वाढ होते, असं अशा सवयी। आता ह्या, आता ह्या सवयी म्हणजे काय, या या दैनंदिन सवयी म्हणजे काय? तर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात काही गोष्टी करतो, त्या सवयी म्हणजे दैनंदिन सवय। बरोबर आहे। त्याचा नित्यक्रम काय असतो, त्या काय असायला हव्यात, त्या बरोबर की चूक, हे सगळं आज मी सांगणार आहे। सगळ्यात आधी मला सांगा, सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही काय करता? बोला। मी सकाळी झोपतो। वा, सकाळी सकाळी झोप, सकाळी सकाळी उठल्यावर काय करता विचारलं की नाही मी? सर, मी नाईट ड्रायव्हर आहे ना, मी रात्री गाडी चालवतो म्हणून मला सकाळी झोप येते, म्हणून मी सकाळी झोपतो। पॉम पॉम, ट्रिंग 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 ट्रिंग, काय प्रकार आहे हा? सर, त्यांनी ट्रकचा ऑन दिला ना, माझ्याकडे पण एक ट्रक आहे।
ट्रिंग ट्रिंग माझी सायकल येऊन निघालो ना मी सायकल. बघा लक्षात घ्या, काय होतं तुमच्या लक्षात येत नाही, विषय वेगळा आहे आणि तुम्ही करताय वेगळं. लक्षात घ्या, सकाळी सकाळी उठल्यावर आपण झोपायचं नसतं. एक मिनिट सर उठा, एक मिनिट ऐका. अरे थांबा जरा, थांबा सर उठा सर. बरडेस काय झोपतेस काय? माझं ना, मी आज घरीच आहे. अरे नका असं नका करू, ऐका माझं असं नका करू. मी वेगळ्या गोष्टींबद्दल सांगतोय, दैनंदिन सवयींबद्दल सांगतोय. लक्षात घ्या, सकाळी उठल्यानंतर आपण झोपायचं नाही, ही वाईट सवय आहे. झोपायचं नाही, झोपायचं नाही, लक्षात घ्या, झोपायचं नाही. सकाळी उठल्यावर आपण काय करतो हा प्रश्न आहे की नाही? तर मी तुम्हाला सांगतो सकाळी उठल्यावर काय करायचं. सकाळी उठल्यानंतर ग्लासभर गरम पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं. गरम गरम पाणी प्यायल्यानंतर काय होतं तर आपलं शरीर जे रात्रभर झोपलेलं असतं ते डिहायड्रेट झालेलं असतं, त्याचं थोडं हायड्रेशन होतं. गरम पाणी प्यायल्याने शरीराचं तापमान वाढतं, ते आपलं बॉडी टेम्परेचर हे बाहेरच्या वातावरणाशी थोडं समरूप होतं, एकरूप होतं. लक्षात घ्या, त्यामुळे गरम पाणी प्यावं. त्यानंतर आपण काय करायचं तर प्रातविधी उरकल्यानंतर आपण ब्रश करायचा. ब्रश करता की नाही? हो मी करतो, मी रोज ब्रश करतो. हे ब्रश करून झाल्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आंघोळ करतो. लक्षात घ्या, स्वच्छ गरम पाण्याने आंघोळ करायची. करता की नाही आंघोळ? मी 7 वेळा करतो. दिवसातून? नाही महिन्यात ना. महिन्यातून 7 वेळा आंघोळ? मी फक्त 2 तारखेला, 7 तारखेला, 15 तारखेला, 19 तारखेला, 22 तारखेला आणि 29 तारखेला. एक मिनिट, हे हा काय आकडा आणि हे का असं तुम्ही असं का करता? ते काय आहे, मी जर रोज आंघोळ केली ना तर माझ्यावर एक माणूस चिडतो. कोण? छोट्या केसांचा माणूस. तर मला काय म्हणाला, मोरे तुमच्या शरीरामध्ये एक गंध आहे कस्तुरी मृगासारखा, आणि तो आहे ना तुमच्या शरीरात ना नेहमी बाहेर पडत असतो, आणि हा ना गंध दुर्मिळ आहे, निसर्गाची देणगी आहे का नाही, त्याच्यामुळे तुम्ही रोज आंघोळ करू नका नाही तर तू लुप्त होऊन जाईल. काय समजलं? हे आहे तुमचं कस्तुरी मृगाचा गंध आहे तुमचा? हे कोणी सांगितलंय तुम्हाला? ते नका करू तुम्ही ही तोंड, मी शपथ सांगतोय नका करू. तुमच्या डोक्याला इथे रशी बांधून असं टप्प टप्प खेळावं असं वाटतंय मला. नका करू तुम्ही. काहीही सांगताय तुम्ही, एक माणूस फक्त 7 दिवस आंघोळ करतोय महिन्यातून, काय कस्तुरी मृग? हा बेंबीत फक्त बनिया अडकले असेल यांच्या, कस्तुरी मृग आहे माणूस. कशावर हसू नकोस बावळ, काय चाललंय, आपण कशाबद्दल बोलतोय? आंघोळ करणं अत्यंत गरजेचं आहे की नाही? तुम्ही करता की नाही आंघोळ? मी लय आंघोळ करायचो. गुड. रेग्युलर मध्ये आंघोळ असायची माझी. गुड. पण आता काय नाही करत तेवढी आंघोळ. का आता का नाही करत? कुत्र मेलंय व माझ. असं कसं झालं? सो सॅड. ओ वाईट झालं, फार वाईट झालं. पण मग मला सांगा की कुत्रा वगैरे किंवा एखादा पाळीव प्राणी जाणं शास्त्रात वाईट असतं का? म्हणजे असं आंघोळ करत नाही असं काही लिहिलंय का? नाही तसं नाही. म्हणजे काय व्हायचं, कुत्रा एक नाही असं दातात गरम पाण्याची बादली घेऊन यायचं आणि द्यायचं मला आंघोळीला. आता कोण देणार? अरे अरे म्हणजे कुत्रा आणून द्यायचा म्हणून तुम्ही आंघोळ करायचं? आता कुत्रा नाही येत, हात नाही येत तुमचे? तसं नाही, म्हणजे मी शिकवलं होतं ना त्याला तसं. अरे पण असं कोण करतं? मी करतो तर. तसंच शिकवलं होतं त्याला. तुम्हाला सांगतो, सकाळी उठलो नाही ब्रशला गडी तिथं लावणार, पेस्ट बिस्ट दातात धरून आणून देणार मला. कुत्रा? कुत्रा. मग तुम्हाला सांगतो, ती झालं की लगेच बादली घेऊन येणार आंघोळीला, आंघोळीला बादली देणार. माझी आंघोळ होईस तोर बाहेर जाणार, लगेच टावेल घेऊन येणार गडी. सगळं करायचं कवा कवा. तर तुम्हाला सांगतो, पाठान चोळून दिली साबणानं त्यानं माझी. ते दिवाळीला उठणं पण चोळून द्यायचं काय? अरे अरे काय 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 प्रश्न आहेत हे? हा कुठला तेरी मेहरबानी या कुत्रा आणलाय, त्यांनी सगळंच करतोय हा. नका हे असे प्रश्न नका विचारू, आणि विषय तुम्हाला कळला पाहिजे. लक्षात घ्या, बोला बोला. आता जो आपला विषय नाही त्याच्याबद्दल मला थोडस बोलायचं. बोला. धनादन शेवया आणि वसीम अक्रम. हा विषय आहे आजचा आपला? आजचा आपला विषय नाही धनादन शेवया आणि वसीम अक्रम. मुळात हा माणूसच कोण आहे मला कळत नाहीये. दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम असा विषय आहे तसंच लिहिलेला आहे. सतत एक अविश्वास जो दाखवताय तो दाखवू नका. धनादन शेवया आणि वसीम अक्रम, काही अर्थच नाही याला.
हो सर खाली बसा खाली बसा. चिडू नका सर, त्यांना नीट वाचता येत नाही ना म्हणून. अरे हो पण मी नव्हतो चिडत की नाही, मी शांतपणे सगळं सांगत होतो. एक एक टप्पा असतो की नाही मी कळलं पाहिजे त्यांना आता ना. त्यांनी शिवाय वसी मक्रम यार याला अर्थ नाहीये. तुम्ही मार्गदर्शन करा. करतो मार्गदर्शन करतो. हे बघा दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम हा आपला विषय आहे आणि आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं आहे ब्रश करणं अत्यंत गरजेचं आहे, आंघोळ करणं अत्यंत गरजेचं आहे. पण या सवयींव्यतिरिक्त आणखीन एक अशी सवय आहे जी आपल्याला असणं फार गरजेचं आहे. ती सवय म्हणजे काय तर शारीरिक व्यायाम. लक्षात घ्या, शारीरिक व्यायाम हा तितकाच महत्त्वाचा आहे की नाही. मला सांगा तुमच्यापैकी कोणकोण व्यायाम करतं? नाही करत कोणी, पण वाटलं पाहिजे तुम्हाला काहीतरी व्यायाम करणं गरजेचं आहे की नाही. लक्षात घ्या, किमान रनिंग करायला हवं. कोणी करतं का रनिंग? ओ माझं रोज 300 ते 400 किलोमीटरचं रनिंग होतं. एवढं? हो मी नाईट ड्रायव्हर आहे ना. गाडीबद्दल नव्हतो बोलत मी, मी तुमच्याबद्दल बोलतोय. तुमचं रनिंग? ओ फ्री मारेन मी. आता मला मग हे होत आहे, लक्षात घ्या, एक शब्द काही सापडलाय विंगेत फ्रीक तर ओ फ्री मारायला. केस एक ते पिंजारून बसलेत समोर मला. हे ही पण एक सवय आहे की नाही, भांग पाडावा. हे भांग आहेत का हे? काय मी 38 भांग पाडले. अरे तू थांबा जरा, तुम्ही शांत बसा. काय याला अर्थच मला कळत नाही. माणूस कशाबद्दल बोलतोय? मी गाडीच्या गाडीच्या रनिंग बद्दल बोलतोय का? आपलं रनिंग असलं पाहिजे. आपण काही किलोमीटर चालायला हवं की नाही? तुम्ही करता व्यायाम? मी पहिलं लय करायचो. लय येड्यागत म्हणजे लय येडाच माणूस हो तुम्ही. पहिलं लय व्यायाम केलाय सांग तुम्ही. नाही नाही दिसण्यावर जाऊ नका, चोर बॉडी आहे. लंगूड घालून आलो का नाही आकड्यात मग बघत बसाल तुम्ही. खरंच तर पहिला लय आता नाही जुळत. पण का का नाही करत तुम्ही? आता का नाही करत? कुत्रा मेलंय ना माझं. काय संबंध आहे कुत्रा मेल्याचा आणि व्यायाम न करण्याचा? डंबेल आणून द्यायचं ना तोंडात धरून. अरे मूर्खा असत का तुम्ही? डंबेल सुद्धा कुत्रा आणून द्यायचा तुमचा? सगळं करायचं. एक मिनिट मला सांगा, तुमचा कुत्रा कसा मेलाय? नाही ती काय कळलं नाही, पण काय शेवटच्या दिवसात खायचंच बंद केलं होतं त्यानं. खायचंच नाही काय, नुसतं प्यायचं. मी लय त्यासाठी काय काय मटण आणलं, रोज 1 किलो मटण आणायचो. त्याला नळली दिली खायला, नळी नाही खाणार, नुसतं आळणी द्यायचो प्याला. मग मी त्याला आळणी प्यायचं नुसतं, पण खायचं नाही काय. अरे मूर्खा, दात पाडलेस तू त्याचे. बादल्या तो उचलतोय, डंबेल तो उचलतोय, टॉवेल पण तोच उचलतोय. दात राहणार आहेत का त्याचे मटण खायला? काय सांगताय? शेवटच्या क्षणात तो एवढंच करणार आहे की नाही? मारला काय मला कळत नाही. ह्या माणसाचं एक आहे कुत्र्यावरती विशेष प्रेम, सगळं त्याने करायला हवं. मूर्ख नका करू तुम्ही हे व्यायाम. उगाच आपलं हे मला काय याला अर्थच नाही आहे. मूर्ख मला नाही करायची चर्चा. तर लोक आली आहेत ना सर, चर्चा तर करावीच लागेल ना. अजून थोडासा वेळ शिल्लक आहे. जाऊ दे, खड्ड्यात गेलं सगळं. मला काही तुम्हाला सांगायचं नाही आहे. एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला जर एखाद्या गोष्टीची सवय व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर देर इज अ फॉर्म्युला, 21 डेज मंत्रा अशा नावाचा. एखादी गोष्ट जर तुम्ही सलग 21 दिवस केलीत तर तुम्हाला त्याची सवय होते. त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करू शकता. याच्यावर जर कोणाला काही प्रश्न असतील अजिबात नका विचारू. सर असं कसं सर? त्यांना विचारू दे ना सर, त्यांनी बराच वेळ काहीच विचारलेलं नाही. कोणी? हे ते ऑरेंज टी शर्ट वाले. तुम्ही विचारा, विचारा काहीतरी विचार. सर तुम्ही आता म्हणालात की आपण एखादी गोष्ट 21 दिवस सलग केली तर आपल्याला सवय लागते. बरं, असं मी वाचलंय पण एखाद्या ठिकाणी. ऍक्च्युली सर माझ्याकडे पण कुत्रा होता सर. तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की तू कुत्र्याला ट्रेन कर. तेव्हापासून रोज मी 21 दिवस कुत्र्याच्या डोक्याला बॅटरी बांधून रेल्वे ट्रॅकवर पळवायचो सर. तरी सर कुत्रा ट्रेन नाही झाला सर. सर मी रोज 21 दिवस हे केलं तरी सर कुत्रा वा वा असंच ओरडला. तो एकदाही पॉम असं ओरडलाच नाही सर. मी 21 दिवस सलग केलं सर तरी तो ट्रेन नाही झाला सर कुत्रा. उत्तर द्या सर, काय करायचं सर? म्हणजे 21 दिवस असं करून सुद्धा ट्रेन नाही झाला सर कुत्रा. तुझ्या बापाने केला होता कुत्र्याला असा ट्रेन? सर माझ्या बाबांनी पण केले प्रयत्न सर त्यांच्या काळात. त्यावेळेला तरी निदान कुत्रा वाफेची ट्रेन व्हायला पाहिजे होतं ना सर. नाही झालं सर. आमच्या खानदानात सर प्रत्येकाने प्रयत्न केले सर. आमच्या पंजोबांनी तर त्यांच्या काळात कुत्र्याला पुढे कंदील लटकवलं होतं त्यांच्या काळात, पण ट्रेन नाही झालं सर कुत्रा. बापरे सर, बाबांना कसं? अरे ट्रेन वर आठवलं, आज मेगा ब्लॉक आहे, शेवटची साडेदाची गाडी आहे, चला निघायला हवा. 10:20 झाले, ती मला जायला. मी जातो. साडेदाची गाडी आहे. बापरे मला पोहोचायला उशीर. रिक्षाने आपण रिक्षाने जाऊया. रिक्षाने वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. विषय पण छान होता.
प्रसादा अफलातून विषय होता, मस्त रंगोलात आणि अरुण कहर आहेस तू, कहर म्हणजे तुझ्या कन्व्हिक्शनचं काय करायचं मला मला कळतच नाही. म्हणजे म्हणजे दनादन शेवया आणि वासी बकरा याच्यानंतर पुढचं मला खरं काही ऐकूच नाही आलं. ते कन्व्हिक्शन जे आलं तुझं अरुण त्याचं काय करायचं यार, सिरियसली अरुण वा 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 वा. तुम्ही सगळेच ही कॅरेक्टर्स या सिरीजमधली सगळी कॅरेक्टर्स तुम्ही सगळे भयानक एन्जॉय करता त्यामुळे फार मजा येते. पृथ्वी तिला तू सारखं अडवत होतास, ते खरं अडवायला नको होतंस हॉर्न वाजवल्यानंतर, कारण नकळत ती तुझंच नाव घेत होती पी 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 पी. मजा आली वा. सही दनादन परफॉर्मन्स एकदम. अरुणदा तुमच्याकडे एवढी मॅजिक आहे की तुम्ही जे काही वाक्य म्हणत होता आम्ही ते चेक करत होतो पुन्हा ते वाचून, एवढं तुमचं कन्व्हिक्शन कडक आणि बेकार आहे म्हणजे फारच सुंदर. पम्या तुझ्या ह्या कॅरेक्टरचं एक वेगळी सिरीज झाली पाहिजे असं माझं खूप म्हणणं आहे. ज्या प्रकारे तू बसतोस, ज्या प्रकारे तुझे केस असतात, ज्या प्रकारे तुझा स्पीड आहे या स्पेशली या स्किटमध्ये तो क्रेझी आहे आणि खूप काय म्हणूया. आता पुढे काय होणार, नवीन काय ऐकायला मिळणार हे सगळं याची सगळी उत्सुकता खूप बांधतोस तू आणि ती भावते खूप. मजा आली.